मी जर मेलो ना माझ्या आयुष्यात कधी स्टेटस ठेवू नका मिस यू म्हणून. मला हाय टॉप नाही, मला वाईट वाटत. नमस्कार दोस्तान, काय चाललंय बघा आमचं चालू बघा. काय काय चालू आहे? शाबू करते शाबू. आता फराळ खाल्ली सकाळी, भगर थोडी होती एवढीशी चिमटभर, ती शिजवली खाल्ली आणि शाबू मी भिजू घातला. म्हणजे ते आता पोरांना दुपारी करून मिठाचा. मग आता दाव आहे बघा माझा. आता डाव हायावा. आईने आईने इशारा दिलाय माझ्या तात्याला. हिदी काय शाबू मला तात्या म्हणते बर का घरातली सगळी. निलेश माझं रेकॉर्डला नाव आहे पर सगळी तात्या म्हणते ती मला. कारण हा मी आईचा सासरा आहे. म्हणजे आजोबाच्या पोटात काय म्हणते कधी आज आलाय पोटाला म्हणते ती जलमाला. तर मला सगळी जण तात्या म्हणते ती. तुम्हाला माहित नव्हतं ते आता मी सांगितलं तुम्हाला. मी नाही म्हणत बर का. तू काय म्हणते ग? मी भुईवा म्हणते. होय व व्हिडिओ मध्ये सुद्धा म्हणते होय व. तर मित्रांनो शाबू चालाय बघा. मिरच्या तळलेल्या तुम्हाला दावतो बघा. मिरच्या तळले दे आता. आणि मी काय खायला लागलोय माहित आहे का? हो का शाळेतील भात. आणखी जरा दोन डब डब गच भरून आणलं होतं तुम्हाला जाऊ का? हो का ही दोन डब आणखी त्यानं गच्च भरून आणलं होतं. पोरांना आणते बर का, अनुराधाला अनुष्काला बापूला. पण त्यांनी आज काय खाल्लंच नाही, त्यामुळे माझा डाव लागला बघा आज. मग आता मिरची आहे तोंडी लावायला. दुपारचं आपलं खायला लागलोय, रोज खातच नाही. पण आज जरा भूका लागल्या, सकाळी जरा जीवच वाटलं नाही मला. म्हणजे एक दिड चपाती खाल्ली होती. तर मग आता खातोय बघा. आता इकडं भात ही घेतलाय मिरची आहे सोबत. आणि शाबू बिन थोड्या वेळात होतोय. तर मित्रांनो या खायला. मी बारीक खबर बोलायला लागलोय माहितीये का? मला दोन तीन कमेंट आले बघा. दादा जरा दमान बोलत जावा गे. आणि तायला बिन म्हणते ते काय कर्कश आवाज आहे तुझा. काय राव, आम्ही किती हसवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला अशी म्हणते आम्हाला ती दमान बोललं ना ती चोरून बोलल्यागत होते. मग आमचा आवाज कसा आहे? काय लागा तू असताना काय चाललंय मग सगळ्याच उभं आहे का? असं बोललं म्हणजे जरा आम्हाला बरं वाटत. ही असं लय चोरून बोलल्यागत होते. मग आम्हाला आम्ही कुठं बी मार्केटला बी गेलो ना, समजा कांदे बटाटे जर आणा गेलो तर या पर्याला म्हणतो ए मामा बटाटे कशी आहे ते. असं म्हणलं का ती हसतोय दाचणार. असं दस किलो उठते 20 रुपये किलो आहे ती, 30 रुपये किलो आहे ती सांगत बसते. मग असं आमचा आवाज तसा हो. किती बिन गर्दी जरी असते ना तर आमची ती आवाजच तसा. या काय बिन असू दे, केळं घ्यायला असू दे ना करिंगडं ए मामा. असं म्हणलं का ती बघणारी बघते माझ्याकडं. आणि हिचा बिन तसंच आहे आवाज. पण काय आवाज मोठा आमच्या घरात समजायचा म्हटलं तर आत्यांचा माझा आमच्या ताईचा भाऊजींचा समजायचा आवाज मोठा आहे. सगळ्यांचाच आवाज मोठा आहे. पण आता काय जण युट्यूब मध्ये आमच्या घरात माणसाने देवानं जन्माला घातलं मोठ्या आवाजात जन्माला घातली. संपूर्ण फॅमिलीज आमच्या मोठ्या आवाजाची आहे तुम्हाला तर माहितच आहे. पण एक दोघं आहे ती सगळी नाही ती म्हणत. पण एक दोघं कमेंट मी वाचल्या. हिला म्हणते काय ह्या बायचा आवाज कर्कश आहे. काय लागा तुम्हाला बिन बहिणी आहे का? तुम्हाला बिन दोस्तानो बहिणी आहे त्या लागा. बाय म्हणणं शोभते का सांगा बरं तुम्हाला? ताई म्हणायचं, दादा म्हणायचं, बहिणी म्हणा, अक्का म्हणा, मावशी म्हणा, काय म्हणायच ती म्हणा. अहो देवाला डायरेक्ट पूनम म्हणा. सगळ्यापेक्षा तुमच्या बारकी आहे. माझं नाव समजायला माहितीच आहे. देवानं तोंड दिलंय चांगलं बिन त्याच तोंडानं बोलायचं आहे. वाईट बिन त्याच तोंडानं बोलायचं आहे. कशाला वाईट कमेंट करत असता या? वाईट तर बोलायचं तोंड वाचतेस, चांगले बोलायचं तोंड वाचतेस. चांगले जेवढं बोलता येईल तेवढं. अहो आपण किती दिवस राहणार या धर्तीवर? अचानक आज ती संतोष मुंडे सारखा किती चांगला कलाकार गेला. किती हसवत होता. जोपर्यंत तो व्हिडिओ करत होता तोपर्यंत त्याला वाईट साईड लोक बोलायची. आणि मेल्यानंतर म्हणते ती मिस यू भावा, मिस यू भावा, दादा. काय अशा बोलण्याला काय करायचंय हो सांगा? आहे तोपर्यंत माझा आहे म्हणा. हा माझा आहे, तो माझा आहे, ती माझी आहे, सगळी माझी आहे ती म्हणा. मेल्यानंतर मिस यू अजिबात स्टेटस ठेवू नका. मी जर मेलो ना माझ्या आयुष्यात कधी स्टेटस ठेवू नका मिस यू म्हणून. मला हाय टॉप नाही, मला वाईट वाटतं ते कमेंट केल्यानंतर. तसं बाया म्हणल्यानंतर बाया, हे बायचा आवाज. अरे तुम्हाला बिन आई आहे.
आई आहे एका स्त्रीच्याच पोटी तुम्ही जन्म घेतलाय कशाला बाय म्हणताय तुम्ही हा सरळ बोलत जावा जरा मी एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यातनं तुमचं काय सुधारणा तुमच्यात झाली तर तुमची मर्जी नाही झाली तर हो का आम्हाला काय आमच्या अंगाला काय होत नाही त्याला आम्हाला काय तुम्ही चार शिवे चार शिवे दिली तर आमच्या अंगाला काय बोळ पडत नाही ती पर तुम्हाला एक मी चांगला सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून सगळी चांगली करते एक दोघ आहे ती त्यांच्यासाठी बोलतोय बरं का नाही चांगली करते तुम्हाला तुमच्यासाठी दादा नो काय ना तुम्ही खरंच लाखात एक ग्रेट फॅमिली आहे फक्त जी वाईट साईड बोलतील एक दोघ त्यांच्यासाठी म्हणतोय आयुष्य परत परत नाही मेल्यानं मी शिवचा स्टेटस लावण्यापेक्षा येतोपर्यंत दादा आता एक करत चला प्रेम वाढत तुम्ही या आवर्जून आमच्या घरी या कोण पिन असू द्या वाईट फक्त बोलू नका आवर्जून कधीही आमच्या घरी आला तर परक्यासारखं तुम्हाला कधीच जाणीव आमच्या घरात होणार नाही फक्त आमची एकच कळकळीची विनंती आहे वाईट साईड काय बोलू नका बरोबर आहे ना कर किती दिवस जागणार आहे आपण राव आलोय आपण परक्यासारखं जाणार आहे परक्यासारखं मोकळ्या हातानं आलोय जाणार आहे मोकळ्या हातानं पण हाय तोपर्यंत तर व्यवस्थित बोलायचं आला की आम्ही एक तुम्हाला हसवण्याचा एक चांगलं आमच्या गावाकडचं वातावरण हे सगळं दाखवतो घरादारातलं हे सगळं दाखवतोय बरोबर आहे ना पूनम काय बोलतोय ते वाईट सोट आहे वाईट नाही ते समजणाराला समजतय नाही समजणाराच्या डोक्यावर जातोय जाय ना आपला खराच आहे हाय तो मग आम्ही काय कुणाला वाईट म्हणत नाही समजी लोक चांगली जाईल फक्त ह्या तोंडानं बोलताना चांगलं बोलायचं कमेंट करताना ह्या हाताने चांगली कमेंट करायची असं म्हणतो जे आमच्याकडे काय चाललंय जेवण पाणं खाणं पिणं आमची ही नॅचरल परिस्थिती पर हाय आम्ही मान्य करतो आमचा आवाज थोडा मोठा आहे पर आम्हाला ती मोठं बोलायची सवय आहे मोठं पण तुम्हाला जर सांगायचं ना तुमचा आवाज लय मोठा आहे सांगा ना ताई दादा तुमचा आवाज खूप मोठा आहे बघा असं सांगा तुम्ही हा पण अर्धती बयान असं तसलं काय सांगू नका बरं का आम्ही मागच्या वेळेस कमेंट आणते आम्हाला तशा तुम्हाला एक सांगू का आम्ही दुर्लक्ष करतो पण तसं तुम्हाला एक सांगतो वाईट कमेंट फक्त मला मला एकदाच करू शकताय बरं का तुम्ही मला तुम्ही एकदाच करू शकताय दुसऱ्यांदा तुम्हाला चान्स नाही लक्षात सांगतोय मी आता सगळ्यांना एकच सांगतोय कारण तुम्ही म्हणत असाल हा शेतकरी आहे याला काही जमत नसेल मोबाईल मधलं हे माझं कॉम्प्युटर पूर्ण झालेलं आहे पूर्ण कोर्स दुरुस्त सहित करतो मी तोडून मोडलेलं सहित दुरुस्त करतो शेती पण करतो पहिलं शिक्षण माझं लय झालेलं आहे पण मी तुम्ही तुम्ही मला फक्त एकदाच आयुष्यात येऊन वाईट कमेंट करू शकता हसवायसाठी करण्यासाठी आम्ही अशी परिस्थिती तुम्हाला दाखवतो तुम्हाला एकदाच का म्हणतोय नंतर आमच्याकडे तुमची कमेंटच येणार नाही असं आपल्याकडे ब्लॉक असतंय ती पुन्हा कमेंट कधीच येणार नाही तुम्ही कमेंट करून करून थांबला तर कमेंट इकडे येत नाही आमच्याकडे त्यामुळे त्याची टेन्शन घेऊ नका पुन्हा एखादी चांगली जरी तुम्हाला बातमी द्यायची असली एखादी चांगली जरी द्यायची असली तर ती आमच्यापर्यंत येणार नाही हे लक्षात ठेवा आणि मग वाईट कमेंट करा तुम्हाला जरी आम्हाला भेटायचं असलं चांगल्या मनाने आपुलकीनं तुम्ही कमेंट मधून जरी सांगू इच्छित असला तर ती कमेंट आमच्यापर्यंत पोहोचणार नाही कुठलाच युट्यूबर कमेंट मधून नंबर देत नाही पण आम्हाला मला आतापर्यंत मी सांगतोय ज्यांनी ज्यांनी कमेंट मधून माझा नंबर मागितलाय ज्यांना भेटायची इच्छा आहे त्यांना मी नंबर दिलाय का तर सगळे आपले म्हणून तर आम्ही तुम्हाला जीव लावतोय तुम्ही पण आम्हाला जीव लावा तर आम्हाला उत्सुकता येईल तुमच्या बरोबर असं हसत बोलण्याला तुम्हाला पण असं आम्ही हसवू शकतो तुम्ही आम्हाला हसत कमेंट केली तर मित्रांनो गीतो आता जाऊ द्या सारा झालं ती गेला आता करू नका चांगल्या कमेंट करा तर मित्रांनो आता शाबू होत आलाय मस्त पैकी मला पिन देतील खायला खावा वाटच बघत बसलोय भात हाय ताटात घेऊन ठेवलेलं तुम्हाला दाखवलं तुम्ही पिन या आवर्जून करू तुमच्यासाठी बी बेत हा तुम्हाला काय पाहिजे ती हा तर चला मग मित्रांनो झाली आता आपली वेळ पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वांना नेहमीप्रमाणे राम राम.